अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे शिव छत्रपती यांची जयंती बहुजन क्रांती मोर्चा जामनेर युनिटच्या विद्यमाने उत्साह साजरी करण्यात आली। जामनेर पंचायत समिती समोर या प्रसंगी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले। याबरोबरच राजांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती समूहाचे होते, कुठल्या एका समूहाचे नव्हते। त्याच्यामुळं त्याच्या सैन्यातसुद्धा सर्व जाती समूहाचे लोक होते आणि त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे राज्य चालवायचं, त्याप्रमाणे आपल्या देशाचं राज्य चालवावं। जे काही सरकारी अधिकारी असतील त्यांना विनंती करतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। राज्य निर्माण करणारे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जमलेले सगळे माझे शिवप्रेमी बहुजन बांधवांनो आणि इथं उपस्थित असलेले सर्व नागरिकांनो, मी इथं प्रास्ताविक करण्यासाठी आहे। तर प्रथम सगळ्यांचं मी बहुजन क्रांती मोर्चा या संयोजन समितीतर्फे सगळ्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो। मित्र हो, महापुरुषांची जयंती आपण का साजरी करतो? तर हे जे महापुरुष होऊन गेले, संत महापुरुष, हे आपले प्रेरणास्त्रोत असतात आणि त्यांच्या कार्यातून त्यांच्या विचारातून आपल्याला प्रेरणा घ्यायची असते आणि म्हणून आपण त्यांची जयंती साजरी करतो। डीजे लावून धांगडधिंगा करून नाचून कुदून करण्यापेक्षा तर त्यांचं विचारांचं आपण प्रचार प्रसार केला पाहिजे। आपण भक्त न बनता त्यांचे अनुयायी बनले पाहिजे। एक दिवस जयंती साजरी करून भक्त बनण्यापेक्षा 365 दिवस त्यांचा कार्यांचा आपण प्रचार करून अनुयायी बनले पाहिजे। भक्त आणि अनुयायीमध्ये फरक असतो। भक्त हा भावनिक असतो आणि भावना इथं असतात आणि विचार करणारे जे अनुयायी असतात ते विचार इथं असतात आणि इथून। शिवाजी महाराज जे काही निर्णय घेत होते ते इथून घेत नव्हते तर इथून घेत होते डोक्यातून। तर धांगडधिंगा करण्यापेक्षा, भावनिक बनण्यापेक्षा आपण त्यांचं हे करायला पाहिजे, साजरी करण्यापेक्षा आपण 365 दिवस प्रचार केला पाहिजे। आजचा जो विषय आहे, प्रमुख वक्ते अजून यायचे आहेत, 2 मिनिटात येणार आहेत, तर तो जो विषय आहे त्या विषयाचं पुढे प्रश्नचिन्ह आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे त्या विषयापुढे आजच्या आणि तिथं एक गंभीर चिंतन असं आहे। तर मित्र, हा प्रश्न आपल्या बहुजन समाजाला प्रश्नच पडत नाही, आपल्या बहुजन समाजाला प्रश्न पडत नाही तर मग न्यूटन कसा तयार होईल आणि आर्किमिडीज कसा तयार होईल? तर या ठिकाणी प्रश्न न तयार होण्याचे कारण या ठिकाणची व्यवस्था आहे। आपल्या मनामध्ये प्रश्नच निर्माण होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था इथं कार्यरत आहे आणि म्हणून आपण विचार करत नाही, प्रश्न पडत नाही। तर या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती प्रश्न पडू नये याच्यासाठी ती कार्यरत असते आणि फक्त तुम्ही माना, जाणू नका कोणती गोष्ट, फक्त माना। आम्ही सांगतो ते फक्त माना, विचार करू नका। तर 15 तारखेला संत सेवाभाया जयंती आली, तर संत सेवाभायाचं जो विचार आहे तो जाणजो, छाणजो, पचच मानजो। याचा अर्थ सेवाभाया काय म्हणतात की तुम्ही अगोदर कोणताही सिद्धांत, कोणतीही गोष्ट अगोदर जाणून घ्या, त्याच्यावर विचार करा, अनुभवाच्या कसोटीवर उतरतं का ते पहा आणि नंतर जे काही गोष्ट स्वीकार करा। परंतु आपल्याला कधीच प्रश्न पडत नाही। हा प्रश्न पडण्याच्या संदर्भात मी या ठिकाणी जो प्रश्न आहे की मोगला आपल्या संभाजी महाराजांची जी हत्या मोगलांनी केली, तर आपल्या मनामध्ये असा प्रश्न कधी पडत नाही की जर मोगलांनी हत्या केली असेल, जर खरं मानलं, तर महाराष्ट्रामध्ये मोगलाई येण्याऐवजी पेशवाई कशी काय आली, हा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही। तर हाच मेन मुद्दा या ठिकाणी आहे। भीमाकोरेगावची जी घटना घडली त्या घटनेचा जो संबंध आहे तो 1818 जो रणसंग्राम होता त्याच्याशी आणि वडूबुद्रुक येथील संभाजी महाराज यांची समाधी यांचा ऐतिहासिक घटनांशी त्याचा संबंध आहे। आणि आता
काही संभाजी ब्रिगेड सारख्या आणि काही परिवर्तनवादी संघटना ह्या खरा इतिहास सांगून लोकांमध्ये समाजामध्ये जागृती आणून सामाजिक ध्रुवीकरण करते. एस टी OBC VJNT DNT NT आणि धर्मपरिवर्तित अल्पसंख्याक यांच्यामध्ये सामाजिक ध्रुवीकरण होत आहे आणि सामाजिक ध्रुवीकरणाला घाबरून या ठिकाणची व्यवस्था आमच्या मराठा बांधवामध्ये आणि बुद्धिस्ट बांधवामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रश्न उपस्थित केला, प्रयत्न केला, तो प्रयत्न त्यांचा फसलेला आहे. कारण आता त्यांना समजलं आहे की बहुजन समाज आता जागृत होत आहे आणि बहुजन समाजाचं धडावर स्वतःचंच डोकं आहे असं त्यांना कळलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे ते प्रयत्न असतात. तर या ठिकाणी मराठा बुद्धिस्ट तो तेढ निर्माण करण्याचा डावा फसलेला आहे काही ब्राह्मणवादी लोकांचं. आणि अशा प्रकारे मी आजच्या कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. आपले वक्तेसुद्धा आले आणि माझे प्रास्ताविक संपतो. आणि शिवरायाचे विचार हे नाचायचे नसतात, दारूपिऊन धिंगाणा करायचे नसतात, हे डोक्यात घेतण्यासारखे नसतात. शिवरायाचे असे असे पुस्तक आहे की त्यात खरा इतिहास आहे. मी सगळ्या बांधवाला एक विनंती करतो की ते नाचायला बसा, दारूपिऊन नाचा बसा, विचारात घ्या, ते पुस्तकं वाचा, नसतील माझ्या जो या, मी तुम्हाला चांगले चांगले पुस्तकं देतो. हे धरून सगळ्या संजू दादा, आमचे तालुक्याचे नेते राजू पाटील यांच्यातर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 380व्या जन्मजयंतीच्या निमित्तानं सर्व शिवप्रेमींना मी सर्वात आधी हार्दिक शुभेच्छा देतो. मित्र, महाराष्ट्रामध्ये गेल्या मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपण जर वातावरण बघितलं तर 3 इश्यू सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आणि या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीची योजना आणली तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही. शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा अजूनही मोबदला मिळालेला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये सामाजिक वातावरण खूप खराब करण्याचं काम, दूषित करण्याचं काम या मनवाली संघटना करत आहेत. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची 380वी जयंती साजरी करतो आहे. मराठा सेवा संघ, बामसेफ, संभाजी ब्रिगेड या सर्व ज्या संघटना आहेत या सर्व संघटनांच्या जनरेट्यामुळे आणि यांच्या तात्विक आणि अभ्यासू विचारसरणीमुळे आज समग्र हिंदुस्थानामध्ये आणि जगभराला मान्य करावं लागलं की 19 फेब्रुवारी हीच शिवाजी महाराजांची जन्मजयंती आहे. आणि म्हणून 19 फेब्रुवारीला जन्मजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज घराघरात, छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्र आणि मराठांपुरते नाही तर ते वर्ल्डवाईड झाले पाहिजे. आणि त्या संदर्भामधला आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण कुळवाडी भूषण म्हणतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य म्हणजे त्या शिवाजीच्या राज्यामध्ये आया बहिणींना मान सन्मान होता. शिवाजीच्या राज्यामध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. शिवाजीच्या राज्यामध्ये कष्टकरी महिला आणि सर्वच लोकांवरती प्रेम करण्यात आलं, त्या लोकांना न्याय देण्यात आला, त्या लोकांचं जीवन सुधारण्यात आलं. परंतु आपण बघितलं मागच्या काळामध्ये मनोहर भिडेचा संदर्भ आपल्याला इथे घ्यावा लागेल की या मनुवादी संघटना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात. या मनोहर भिडेनी त्याला आपण विचारलं पाहिजे की तू 80-80 बैठका मारतो आणि महाराष्ट्रामधल्या शिवप्रेमींचे डोके खराब करण्याचे कामं करतो, या 80 बैठका तू काय फक्त मिरज, सांगली आणि भीमा कोरेगाव घडवण्यासाठी मारल्या होत्या काय? कालच तुझ्या बापाची म्हणजे समंत हिंदुस्थानाचा बाप त्याला म्हटलं पाहिजे अशा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी त्या छिंदम नावाच्या गिधड्याने केली. त्याच्या विरोधामध्ये या मनोहर भिडेने आणि त्याच्या किड्यांनी एकही प्रतिक्रिया मित्रांनो तुम्हाला दिलेली दिसणार नाही. आणि म्हणून बहुजन समाजाने आता सजग झालं पाहिजे. बहुजन समाजाच्या तरुणांनी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा डोक्यावर घेताना तो कुणाचा आहे, तो आपल्या विचाराचा आहे का, बहुजन विचाराचा काय, त्याचा नक्कीच आजच्या या शिवजयंतीच्या निमित्तानं विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आणि समग्र हिंदुस्थानामध्ये नव्हे तर समग्र जगामध्ये साळुंके साहेब असतील, पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, बामसेम समविचारी संघटनांबरोबर काम करणारे माने काशीराम आणि सर्वच समविचारी ज्या संघटना असतील, या सर्व संघटनांनी हा विषय समज देशासमोर आणि जगासमोर ठेवला आणि त्या विचारामधूनच या समविचारी संघटना आता खरा इतिहास लोकांच्या समोर आणत आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 380व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करत असताना, हा जन्मोत्सव साजरा करत असताना खऱ्या अर्थानं आमचे प्रल्हाद बोरसे यांनी सांगितलं, संभाजी ब्रिगेडचे आमचे सन्माननीय तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ गायके यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांची शिवजयंती ही DJ वाजवून आणि गुलाल उडवून नाही तर विचार करून विचारपूर्वक आपण ती साजरी केली पाहिजे. तर हा विचार बहुजन युवकाच्या डोक्यापर्यंत घेऊन जर आपण गेलो की
बहुजनांचा विचार हा छत्रपतींचा विचार आहे, शेतकऱ्यांचा विचार हा छत्रपतींचा विचार आहे, समस्त जाती धर्माला बरोबर घेऊन चालण्याचा विचार हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे, स्वराज्य निर्माण करायचा विचार हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे, असे या छत्रपती शिवाजी महाराजांना आजच्या 308 शिवाजी जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं अभिवादन केलं, खऱ्या अर्थानं जयंती साजरी केली असं आपल्याला म्हणता येईल. नेपोलियन बोनापार्ट आणि बाकीच्या देशामधले लोकसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कार्यकर्तृत्वानं इतके प्रभावित झालेले आहेत की ते सुद्धा म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही संबंध विश्वावरती अखंड राज्य निर्माण केलं असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली त्या बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात आधी सांगितलं की मला ही घटना लिहित असताना कुठली अडचण आली नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची पैतेचं राज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. आणि म्हणून अशा या लोकोत्तर राज्याच्या जन्मजयंतीच्या दिवशी नक्कीच आपल्या सर्वांना आनंद आहे, नक्कीच ढोल ताशे वाजवून नक्कीच वैचारिक शिवजयंती नक्कीच प्रत्येक घरापर्यंत शिवजयंतीचा विचार आपण जर घेऊन गेलो तर खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी होईल. बामसेब, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या समविचारी पक्षांनी आज आपण जर सामने तालुक्यामध्ये आणि संबंध जामनेरमध्ये जर वातावरण बघितलं की सगळीकडे शिवमय विचारांचं वातावरण आपल्याला निर्माण झालेलं दिसतं. पुन्हा एकदा सर्व शिवसेनेंना या सर्व समविचारी संघटनांच्या वतीनं मी डॉक्टर बाजीराव पाटील माझ्या परिवाराच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. तर सर्वप्रथम मी जामनेर तालुक्यातल्या सर्व आयोजक मित्रांचं या ठिकाणी अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. मित्र हो, आपल्याला ही वेगळी आणि विशेष अशी जी जयंती आहे ती जयंती साजरा करण्यामागचा जो उद्देश आहे, जी भूमिका आहे, ती आपल्यासमोर ठेवली पाहिजे. बहुजन क्रांती मोर्चा हा जो मंच आहे हा 2016 24 सप्टेंबर 2016 रोजी या बहुजन क्रांती मोर्चा नावाच्या एका सामाजिक संघटनेची घोषणा केली गेली. आपल्याला विदित असेलच की त्या काळ 2016 कोपर्डीला एक अतिशय निषेधार आणि अतिशय भयंकर अशी घटना घडली आणि त्या घटनेचे जे सामाजिक पडसाद उमटले त्याच्यामध्ये विशेषतः मराठा समाज जो आहे महाराष्ट्रातला, त्या मराठा समाजातल्या लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चांचं आयोजन केलं गेलं. परंतु खेदाची बाब अशी आहे की ते मोर्चे फार मोठ्या लाखोंच्या संख्येने निघत असताना कालांतराने त्या मोर्चांमध्ये सुद्धा ब्राह्मणवादी विचारसरणीचे अर्थात RSS आणि त्याच्या ज्या काही संबंधित संघटना आहेत त्यांची काही लोकं त्या समन्वय समितीमध्ये आलेत आणि त्यांनी त्या उत्स्फूर्त मोर्चांना राजकीय, धार्मिक आणि जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला की त्या काळामध्ये महाराष्ट्रात अतिशय असमंजस आणि अविश्वासाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि अशा वेळेस पारंपरिक पद्धतीने ज्या ब्राह्मणवादी व्यवस्थेकडून महाराष्ट्रात विशेषतः मराठा आणि गैरमराठा या समूहांमध्ये ज्या दंगली पेटवण्याचं कारस्थान गेली 60-70 वर्ष केलं गेलं, कधी हिंदू मुस्लिमच्या नावाने असेल, कधी दलित विरुद्ध मराठा नावाने असेल, अशा वेगवेगळ्या ज्या दंगली किंवा असामाजिक गोष्टी घडवण्यात आला त्याला काउंटर करण्यासाठी बामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांनी 2016 बहुजन क्रांती मोर्चा हा एक सामाजिक मंच बनवला. बहुजन क्रांती मोर्चा हा एकजातीय किंवा राजकीय किंवा धार्मिक अशा पद्धतीने काम करणारा मंच नसून हा मंच बनवण्यामागे अतिशय मोठी अशी सोच आहे, एक दृष्टिकोन आहे. आपल्या भारतामध्ये जातीचे किंवा संप्रदायाचे किंवा वेगवेगळ्या समूहांच्या नावाने हजारो संघटना कार्यरत आहेत, परंतु त्या संघटना विभाजित स्वरूपामध्ये काम करतात. विशेषतः जातीय अभिनिवेशातून ज्या संघटना काम करतात त्याच्यामुळे आमच्या महापुरुषांनी जी जाती उद्ध्वस्त करण्याचा एक संघर्ष केला, वर्तमानामध्ये जातीग्रस्त संघटना बनून आम्ही कुठेतरी जात मजबूत करण्याचं काम करतो आहे की काय, याचासुद्धा विचार करण्याची आपल्याला गरज वाटली. आणि म्हणून बहुजन क्रांती मोर्चा हे संघटन बनवताना या संघटनेमध्ये केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील जवळजवळ 60,000 वेगवेगळ्या सामाजिक संघटना, त्याच्यामध्ये सामाजिक आहेत, राजकीय आहेत, धार्मिक आहेत, सांस्कृतिक संघटना आहेत, अशा वेगवेगळ्या संघटनांच्या लोकांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या बहुजन क्रांती मोर्चामध्ये आपण सहभागी करून घेतलं. आणखी एक मुद्दा या ठिकाणी नमूद केला पाहिजे, आज हा जो शिवजयंतीचा कार्यक्रम आहे हा बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने केवळ आपल्या जामनेर शहरात होत नाही आहे तर महाराष्ट्रातल्या 367 तालुका आणि ब्लॉक सेंटरवर, त्याचबरोबर भारतातल्या जवळजवळ 4,000 तालुका स्तरावर हे कार्यक्रम घेतले जात आहेत. भूतकाळामध्ये किंवा इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवरायांची जयंती एकाच दिवशी 4,000 तालुक्यांमध्ये आणि जवळजवळ 30 राज्यांमध्ये आपण बहुजन क्रांती मोर्चाच्या या मंचाच्याद्वारे आपण साजरी करत आहोत. सर्व जामनेर तालुक्यातील बहुजन समाजाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.
आजच्या या आनंदी दिवसात आजची ही जयंती समस्त भारतवासियांना आज शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या आज राजाला आमच्या त्रिवार मुजरा, ओम शांती. आजच्या शिवजयंतीनिमित्त सगळ्या जामनेर तालुका रहिवाशांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. जनतेचे राजा म्हणून अगदी गेल्या 350-450 वर्षापासून शिवाजी महाराजांनी रयतेचा राजा म्हणून जी परंपरा या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला जागृत केली आणि आज पूर्ण जगामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येत आहे, तर जयंतीचा राजा रयतेचा राजा ज्यावेळेस म्हटलं जातं तर त्यावेळेस तळागाळातल्या प्रत्येक समाजातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य महाराजांनी केलेलं आहे आणि आज ह्या 350-450 वर्षानंतर आज आपल्याला त्यांची जाणीव होते. याचं कारण असं आहे की या कलियुगामध्ये राक्षसांची प्रवृत्ती ह्या लोकांची झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये अशा राजांचं पुन्हा एक जागरण होणं खूप एक काळाची गरज आहे. तरी मी माझ्या या जाणत्या राजांना मानवंदना करतो. आज 19 फेब्रुवारी कुलभूषण महामानव छत्रपती शिवाजी महाराज आपले हे आपलेच महाराष्ट्राचे नव्हे तर जगाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 388वी जयंती आज संभाजी ब्रिगेड, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारत मुक्ती मोर्चा बामसेक यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही साजरी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा त्यांचा जो इतिहास आहे तर त्यांचा इतिहास आपण आचरणात आणावे व आपल्या समाजात जे जातीभेद आहे ते नष्ट करावे या ठिकाणी असे या ठिकाणी या वक्त्यांनी आपल्याला सांगितले आहेत. कॅमेरामन मिनल चौधरीसह मी जय इंगळे, जे बी एन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.